आणि धुळ्यामधून पुढची ब्रेकिंग बातमी आहे. साक्री शहरामध्ये मनसे विद्यार्थी सेनेचा संवाद दौरा सध्या सुरू झालाय. सरचिटणीस अखिल चित्रे यांनी ही माहिती दिलेली आहे. अखिल चित्रे यांनी सुरू केलेला आहे हा दौरा आणि त्यानिमित्तानं साक्री शहरातील विश्रामगृह येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे. यातच धुळे जिल्ह्यात विद्यार्थ्यांची चांगलीच झाडाझडती सध्या सुरू आहे आणि जिल्ह्यात विद्यार्थी सेनेचं काम हे अत्यंत कमी दिसल्यामुळे सरचिटणीस चांगलेच नाराज झाल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. उत्तर महाराष्ट्रात विद्यार्थी सेनेला जोमाने उभारी देण्यासाठी मुंबईचे पदाधिकारी धुळ्यात दाखल झालेले आहेत आणि ते 2 दिवसांपासून धुळ्यामध्ये तळ ठेकून उभे आहेत. या दौऱ्यातून अनेकांना घरचा आहेर देखील आता मिळणार असल्याचं चित्र बघावयास मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा महाराष्ट्र राज्यभर संवाद दौरा सुरू आहे. संवाद दौऱ्याच्या निमित्ताने मी आणि माझे सहकारी संदीप पाचंगे आणि ॲडव्होकेट साहिली सोनवणे हे आम्ही उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहोत. उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही अहमदनगर, त्यानंतर जळगाव, आज सकाळी आम्ही नंदुरबारला होतो आणि आता आम्ही धुळे इथे दाखल झालेलो आहोत. प्रत्येक जो महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, कारण हा जो काय प्रवास आहे हा टू वे ट्राफिक आहे. जसं आम्हाला विद्यार्थी सेनेला विद्यार्थ्यांची गरज आहे, तसंच विद्यार्थ्यांना पण त्यांचे लढा उभा करण्यासाठी किंवा न्याय हक्कासाठी लढण्यासाठी विद्यार्थी संघटनेची गरज असते. तर त्यांचे जे काही प्रश्न आहेत, त्यांचे जे काही म्हणणं आहेत ते ऐकून घेण्यासाठी सन्माननीय अमितजी ठाकरे यांनी आम्हाला ही जबाबदारी दिलेली आहे आणि सन्माननीय अमित ठाकरे यांचे कान बनून आम्ही महाराष्ट्रभर फिरत आहोत. नक्कीच, निश्चितच आपण पाहिलं तर खरं तर मागच्या वेळेस देखील मुंबईची टीम जिल्ह्यात आली होती, परंतु आपण जर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्र जरी म्हटला विद्यार्थी सेना कुठं तर कमकुवत अशी दिसते आपल्याला, आंदोलन कुठं होताना दिसत नाही. तालुक्यात तर मला दिसलं नाही अद्याप. खरं तर काय सांगाल याविषयी? त्यासाठीच आम्ही मुंबईत नाही इथे आलेलो आहोत की काय परिस्थिती आहे, काय ग्राउंड रियालिटी आहे, ती ग्राउंड रियालिटी जाणून घेण्यासाठी आणि त्याच्यावरती काय तोडगा काढता येईल त्यासाठी आम्ही जिल्हे जिल्हे तालुका तालुका फिरत आहोत. आणि राहिला प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना काम करत नाहीये, तर गेले वर्षभर जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी असेल किंवा विरोधी पक्ष असेल 15% फीचा विषय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, ज्या प्रकारे आपल्याला विद्यार्थी सेना दिसायला हवी, एक दोन नव्हे तर पूर्ण टीम दिसायला हवी तशी आपल्याला दिसत नाही, म्हणून तो प्रश्न. महाराष्ट्राचे जितके प्रश्न विद्यार्थ्यांशी रिलेटेड आहेत ते गेल्या 1-1.5 वर्षात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सोडून राज्य पातळीवरती कोणीच हाताळलेले नाहीयेत. आम्हीच उदय सामंत उच्च शिक्षण मंत्री असेल किंवा शालेय शिक्षण मंत्री असतील यांची वारंवार भेट घेऊन तो विषय तडीस नेलेला आहे. फक्त आवाज उचललेला नाहीये तर तो विषय तडीस नेलेला आहे. जिथे सरकार कमी पडली तिथे आम्ही कोर्टात जाऊन तो निर्णय विद्यार्थ्यांच्या बाजूनी लावून घेतलेला आहे. जिल्ह्या जिल्ह्यात तालुका तालुक्यात कुठे आमची ताकद कमी असेल तर ती ताकद वाढवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी म्हणून आम्ही आज इथे आलेलो आहोत. कल्पेश मिस्त्री, झुमॉन न्यूज, धुळे.